मुक्ताईनगर येथे 2 दिवसापासून सुरू असलेल्या वादाने शांततेला गालबोट लागण्याचा प्रयत्न झाला आहे। पोलिसांच्या सतर्कतेने वातावरण निवळले असले तरी यातून अफवांचे पीक सुरू झाले आहे। या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरात 21 जुलैपासून ते आजवर नेमके काय घडले, या वादाची नेमकी पार्श्वभूमी काय, यात कुणी कुणाविरुद्ध कशी तक्रार दाखल केली, यावरून पोलिसांनी कोणाविरुद्ध कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल केलेत याची अगदी सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांनी दिली आहे। मुक्ताईनगरातील वाद हा वैयक्तिक स्वरूपाचा असून याला कुणीही सामाजिक रंग देऊ नका। अफवांवर विश्वास ठेवू नये, सत्य परिस्थिती विसरू नका, असे आढळून आल्यास पोलिसांना कारवाई करावी लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिला आहे। लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सत्य जाणून घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। 22 तारखेला मुक्ताईनगर शहरात युवकावर हल्ला झाला, त्याबद्दल दोन्ही पार्टीकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले, त्याबद्दल काय माहिती द्याल, खरी वस्तुस्थिती काय आहे? सर्वप्रथम मी सांगू शकतो की 22 तारखेला मी रजेवर होतो, तरी नंतर हजर झाल्यावर जी काही वस्तुस्थिती समोर आलेली आहे त्याचा खरा प्रकार असा आहे की 21 तारखेला रात्री एका मुलीच्या तक्रारीवरून अमीन नावाच्या व्यक्तीवर NC दाखल Section 500 प्रमाणे की त्याने फोटो चुकीच्या पद्धतीने कॅप्शन देऊन व्हायरल केले म्हणून, त्या NC नंतर त्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला होता पण तो घरी मिळून आला नाही। 22 तारखेला असा प्रकार झाला की प्रवर्तन चौक इथे फटाके फोडत असताना तो व्यक्ती त्या महिलांना तिथे दिसला, त्या जी घटना तिथे घडली 22 तारखेला त्या महिलांनी मग त्या कालच्या NC राग मनात ठेवून त्याच्याशी जी काय मारहाण केली हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद आहे, मीडियाने त्याच्या बातम्या व्हायरल केलेल्या आहेत, त्या आमच्यापर्यंत आधीच पोचल्या, ज्यामध्ये काही महिला त्या अमीनला मारहाण करत असताना आणि बातमीत पण तुम्ही मीडियाने बातम्या असं दिलेल्या आहेत की सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी महिलांनी दिला चोप अशा प्रकारचं ते वृत्त त्या दिवशी प्रसारित झालं होतं। त्यानंतर 23 तारखेला अमीन याला मारहाण केल्यानंतर जळगावला रेफर केलं होतं, जळगावला जिल्हापेठचे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचं स्टेटमेंट घेतलं, ते स्टेटमेंट काल 23ला आपल्याकडे प्राप्त झालं। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी 5 जेंट्स आणि 2 त्या महिला ज्या NC मधील तक्रारदार आहेत, ते आई आणि मुलगी, अशा 7 लोकांविरुद्ध त्यांनी मारहाण केल्याचा, गर्दी जमाव केल्याचा आणि पिस्टलचा एक उल्लेख केलेला होता की एका व्यक्तीच्या हातात पिस्टल होतं जे त्याने छातीला लावलं। आता त्या तक्रारीवरून एक वेगळी गोष्ट अशी की पोलिसांकडे जेव्हा तक्रार येते त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू होत असतो, परंतु या घटनेमध्ये तक्रार यायच्या आधीच व्हिडिओ क्लिप आपल्याकडे प्राप्त आहे, सर्व मीडियाकडे आहे, जनतेकडे आहे, मग त्या व्हिडिओचं अवलोकन करून तसेच ह्या NC ची जी काही पार्श्वभूमी आहे म्हणजे जो काय आता आहे त्यांचा आणि अमीनचा असा वैयक्तिक स्वरूपाचा हा वाद आहे, त्याच्यात सामाजिक कोणती तेड किंवा वैर नसल्याचं मी इथं स्पष्ट करू इच्छितो। जरी त्यांनी पिस्टलचा उल्लेख केला तरी दिसत्या परिस्थितीनुसार आपण स्टेशन डायरीला नोंदी घेऊन व्हिडिओ क्लबचे अवलोकन करून जो काय प्रकार त्याच्यात दिसत आहे त्याप्रमाणे आपण अमीनच्या जबाबावरून 7 लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहे, 141, 143, 147, 323, 324 IPC प्रमाणे हे गुन्हे दाखल झालेले आहेत। हा गुन्हा रात्री दाखल झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा त्या घटनेतील म्हणजे NC मधील तक्रारदार मुलगी आणि तिची आई ह्या आज पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी देखील अमीनच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीमध्ये जे व्हिडिओ दिसत नाही असा
गुप्ती होती, तलवार होती, गळ्यातली चैन ओढली, असे कंटेंट त्यांच्या तक्रारीमध्ये आहे. परंतु मूळ वाद हा आपल्याला आधीच माहीत असल्याने आणि घडलेलं एकच घटना आहे आणि त्या घटनेचं चित्रीकरण आपल्याजवळ प्राप्त असल्याने त्यामध्ये देखील अमीनच्या हातात गुप्ती, तलवार किंवा चैन ओढल्याचे असे काही पुरावे सद्यस्थितीत प्राप्त नाही. त्यामुळं त्या महिलांच्या देखील रिपोर्टवर आपण वस्तुस्थितीप्रमाणे जे काय दिसत आहे त्या महिला आहेत, त्यांच्या शरीराला स्पर्श झालेला आहे हे त्यात दिसत आहे, म्हणून आपण त्यांच्याही तक्रारीवरून 143, 47, 354 आणि 506 अमीनवर गुन्हा दाखल केलेला आहे. असा हा प्रकार असून याच्यामध्ये अफवा जास्त व्हायरल झालेले आहेत की मुस्लिम समाज नमाजला जात असताना त्याला अडवून मारहाण केली, पण वस्तुस्थिती तशी नसून ही अशा प्रकारचे त्या महिलांचा आणि अमीनचा वाद आहे, तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद. एकनाथराव खडसे यांनी पोलिसांवर असा आरोप केला की पोलीस लाचार आहे हप्तेखोरीमुळे, त्यामुळे आरोपींना अटक करू शकत नाही, याबद्दल काय बोला? त्याबद्दल मी जास्त काही बोलू शकणार नाही. मला इथे पोलीस स्टेशनला चार्ज घेऊन 3.5 महिने झालेले आहेत. माझ्या अवैध धंद्यावरची कामगिरी सतर्कता आहे, आमचे वरिष्ठांना त्याबद्दल कल्पना आहे. आणि या आरोपाबाबतीत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनशी बोलायचं झाल्यास या आधीचे अधिकारी देखील असाच आरोप करून इथून त्यांची बदली करण्यात आलेली आहे. क्रमांक 12 शिवरायनगर येथे तोडफोड करणाऱ्या 100-150 युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे, त्याबद्दल काय माहिती द्या? ही पण घटना 22 तारखेच्या रात्रीची आहे. काही जमाव हा प्रवर्तन चौकात जमा असताना एक व्यक्तीचा पाठलाग करत हा जमाव त्या प्रभाग क्रमांक 12 गेला होता आणि जो व्यक्ती त्यांना पकडायचा होता तो व्यक्ती एका घरात घुसल्यावर त्या घरावर दगडफेक झाल्याची चर्चा आहे. तर ज्यांच्या घरावर दगडफेक झाली त्या महिला काल पोलीस स्टेशनला आल्या होत्या, म्हणून त्यांच्या रिपोर्टवरून अज्ञात लोकांविरुद्ध आपण राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे. कोणत्याही आरोपीचं नाव त्याच्यात निष्पन्न झालेलं नाही, तरी आपण व्हिडिओ फुटेजची तपासणी करून त्यात संबंधित कोण आरोपी असेल त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई. अवैध धंद्यावर वरिष्ठांकडून काही कारवाई झाल्यास मी दोषी आढळल्यास आम्ही कारवाईसाठी काय मुक्ताईनगर शहरात शांततेसाठी आपण काय आवाहन कराल? मी आधीच सांगितल्याप्रमाणे हा 21 तारखेपासून तर आजपर्यंतचा घटनाक्रम आहे. याच्यामध्ये दोन्ही पार्टीला असं वाटतं की आपल्या तक्रारीवरून गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, परंतु वस्तुस्थिती पाहून आपण जे आहेत तसे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्या स्टेशन डायरीला नोंदी, त्याचे व्हिडिओ शूटिंग आपल्याकडे आहे, त्याच्यामुळं चुकीची कारवाई कोणावर होणार नाही, खोटे गुन्हे दाखल होणार नाही, अन्याय कोणावर होणार नाही, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि सामान्य जनतेने मुक्ताईनगरमधल्या शांतता ठेवावी एवढंच मी त्यांना आवाहन करेन. कारण या घटनेमध्ये 90% मुक्ताईनगरच्या जनतेचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे, परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वच जनजीवन विस्कळीत होऊन त्यांच्या आमजीवनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून माझी एकच विनंती राहील की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सत्य परिस्थिती विसरू नका. थँक्यू.